सलग 13व्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरूच आहे. चौथ्या वर्धापनदिनी सरकार काहीसा दिलासा देईल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र पेट्रोल 13 पैशांनी महागलंय तर डिझेलच्या दरामध्ये 16 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईमध्ये पेट्रोल आता 85 रुपये 78 पैसे तर डिझेल 73 रुपये 36 पैसे एवढं झालंय. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. वाढत्या इंधनाच्या दरामुळे सामान्य जनतेमध्ये संतापाची भावना आहे. हे लक्षात घेऊन मोदी सरकार यावर तोडगा काढण्याच्या तयारीत होतं. पेट्रोल डिझेल GST कक्षेत आणण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले होते. त्यातच शुक्रवारी रशियानं खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्चं तेल काहीसं स्वस्त झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारच्या चौथ्या वाढदिवशी काही अंशी तरी दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्य जनता बाळगून होती. मात्र जनतेच्या आशेवर पाणी फेरलं गेलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.